इथे मी आज बनवला आहे गुळाचा आणि पिठाचा शिरा। गावरान तुपाचा आहे हा, तर कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत आणि याचे फायदे काय काय आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार, ऋतिकाज किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। कढईमध्ये एक वाटी पीठ आणि अर्धी वाटी मी तूप टाकून घेतलेलं आहे। गावरान तूप आहे हे आणि हे आपण आता भाजून घेणार आहोत। तूप आपल्याला लागेल तसं तसं टाकत जायचं आहे अंदाजाने, अर्थात तुम्हाला जास्त तूप हवं असेल तर तुम्ही जास्तही तूप टाकू शकता यामध्ये, पण या शिऱ्याला तूप जरा जास्तच लागतं। तूप एवढं टाकायचं आहे की पूर्ण पीठ हे तुपाने असं भिजलं गेलं पाहिजे, कारण की तूप जर कमी पडलं तर या शिऱ्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असतात, म्हणून तूप जास्त टाकायचं आहे। आणि हे चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, अगदी मंद गॅसवर भाजायचं आहे। मला जवळजवळ 15 ते 20 मिनिट हे पीठ भाजायला लागलेलं होतं। हा शिरा आपण आपलं जेव्हा एखाद्या वेळेस कॅल्शियमची कमी असेल किंवा हाड मोडलेलं असेल त्यावेळेस हा शिरा आवर्जून खावा, कारण की या शिऱ्याने कॅल्शियम असल्यामुळं, गूळ आणि पिठाचं असल्यामुळे, तुपाचं असल्यामुळे हाड जुळून येण्यास खूप मदत होते, म्हणून हा शिरा जरूर खावा। लहान मुलांना तर खूपच चांगला आहे हा शिरा, अर्थात मोठ्यांना देखील आहेच आहे। तर मी इथे 1 ग्लास पाण्यामध्ये गूळ भिजत ठेवलेला होता, हा आता आपण गरम करून घेणार आहोत हे पाणी गुळाचं, आणि हे शिऱ्यामध्ये आपण गरम झाल्यानंतर टाकून घेणार आहोत। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। यामध्ये बाकी काही फ्लेवर, विलायची वगैरे टाकायची सुद्धा काही गरज भासत नाही, कारण की याची ऑलरेडीच टेस्ट ही खूप छान असते। तुम्ही हवं तर विलायची आणि ड्रायफ्रूट्स टाकू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 ते 1.5 मिनिटात आता हा आपला शिरा तयार होणार आहे। आणि आपला हा शिरा आता तयार झालेला आहे जवळपास, आता आपण याला सर्विंग करून घेऊया। आणि इथे आपला शिरा तयार आहे, परत भेटू एका नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।